मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवं अन्यथा दोन सप्टेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार विनायक मेटे यांनी दिला राज्य सरकारच्या अनास्थेमुळे मराठा समाजाचं आरक्षण रखडलं असल्याचा आरोप करत तात्काळ आरक्षण देण्यात यावं अशी मागणी शिवसंग्राम संस्थेचे संस्थापक आमदार विनायक मेटे यांनी केली आहे ते आज जळगाव दौऱ्यावर आले असताना पत्रकार परिषदेत बोलत होते जर ही मागणी मान्य नाही झाली तर दोन सप्टेंबर पासून राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा आमदार विनायक मेटे यांनी दिलाय अर्थानं त्यांना जर काही मराठा समाजाच्या बद्दल वाटत असेल शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काही वाटत असेल तर या सगळ्या गोष्टीच्याबद्दल त्यांनी निर्णय ताबडतोब घेतला पाहिजे आणि बैठक लावली पाहिजे आणि निर्णय घेतला पाहिजे आम्ही अनेक वेळा पत्र पाठवले त्यांना साधं पत्राचं उत्तरसुद्धा देण्याचं सौजन्य सरकारकडून दाखवलं जात नाही एवढं निगरगठ्ठ सरकार हे आज झालेलं आहे आणि म्हणून नाहीलाजास्तव या राज्यामध्ये मराठ्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये परत एकदा एल्गार आंदोलनाचा आम्हाला पुकारण्याची वेळ आलेली आहे आणि उद्याच्या काळामध्ये आम्ही कोविड आहे पुन्हा त्याचं लॉकडाऊन आहे त्याचं सगळं साथ आहे ह्या सगळ्याचे काळजी सुद्धा आम्ही आंदोलन करणार आहोत ब्युरो रिपोर्ट एस मराठी